खरं तर खूप ऐतिहासिक निर्णय आहे आणि यालाही नशीब पाहिजे. हे पुण्य खरं तर शिंदे सरकारलाच भेटणार होतं असं मला वाटतं. कारण आम्ही गेल्या 15-20 वर्षापासून अनेक मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन केली, उपोषणं केली आणि सगळं केल्यानंतर सातत्यानं दिल्लीला आम्ही गेलो, तिथे पण आंदोलन केलं आणि 20 वर्षाचा आंदोलनाचा प्रवास 20 दिवसात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन पूर्णत्वास केला. हे आखरी कर्तव्याचं त्याचा जो गतिमान सरकार म्हणते त्याच्यातला प्रकार आहे शिंदे सरकारचा. आणि खरंच या बाबतीत तरी हे सरकार पुण्यवान ठरलेलं आहे असं मला वाटतं. भाऊ, मंगल प्रताप लोढा यांच्या विधानावरून वादंग निर्माण झालेला, आग्र्यातून जे शिवाजी महाराज बाहेर पडले होते त्याचप्रमाणे शिंदे स्वराज्यासाठी बाहेर पडले असं. आता ते छत्रपती शिवाजी महाराज आणि तेव्हाचा जो बंड होता, तेव्हाचं जे कर्तव्य होतं, त्याचं नातं आपल्याला एकदम असं तुलना नाही करता येईल. ते बरोबरही नाही आहे. मला वाटते काही शब्द चुकून कधीकधी निघत राहतं. पण छत्रपतीच्या एखाद्या कार्यासोबत, एखाद्या गोष्टीसोबत, एखाद्या घटनेसोबत काही गोष्टी साम्य असू शकतं, पण आपण तुलना म्हणून ते करू शकत नाही इतकं खरं. पण भाऊ, आता सध्या शिवाजी महाराजांच्या कार्याशी तुलना करण्याचा पॅरस तयार झालेला, राज्यपालांनी आता पुन्हा मंगलप्रभात तोडा. आता काय मला वाटते शब्द वापरताना, आता आम्ही बोलताना एखादा शब्द चुकला का, पहिले असे शब्द चुकत होते पण तेव्हा तुमचा मीडिया नव्हता. आता मीडिया असल्यामुळं ते वारंवार कॅसेट घासल्या जातं आणि मग त्याच्यातली तोडफोड करून सगळं दाखवलं जातं. हाय प्रकार आहे. ओके.